नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता येणालाय जर मित्र हो रोहिंग्या नसते तर आवाडांचं काम सांगता आलं असत इशरत जहान नसती तर जितेंद्र काही करू शकला असता आलमगीर आलमगीर औरंगजेब नसता त्याचं चरित्र आत्ता सांगितलं नसतं तर बंटी काय करू शकला असता टिपू सुलतान नसता तर जितुद्दीनला कुणी विचारलं असतं काहीतरी बरळल्यासारखं बोलतोय ना मी असंच वाटतंय ना तुम्हाला काय करू बरळण्याशिवाय हे काही कळतच नाही अशी सगळी स्थिती आहे काय कसली वेडी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात भरलीत ना काही कळायला मार्ग नाही एकदा नेता वेड्यासारखा भरकटणारा सापडला की महाराष्ट्राची जनता अशीच भरकटलेली सापडते एवढंच खरं आहे मला आता तर या माणसाविषयी अदराचे शब्द वापरून काही बोलावं की नाही हा प्रश्न आहे म्हणजे दाऊद जन्माला आला नसता तर पवारांचं चरित्र सांगता आलं असतं का असं म्हणण्यासारखं हा प्रकार आहे काहीतरी बोगसगिरी काय म्हणजे या माणसाला ना आता कसं झालंय माहित आहे का ते राज ठाकरे म्हणले ते खरंय ही सगळं माध्यमच हलकट आहे ज्यांना या सगळ्या माणसांना दाखवावं वाटतं मला याला दाखवायचं नव्हतं बोलायचं नव्हतं घाणीत हात घालायचा नव्हता आता पुन्हा सांगतो याच्याविषयी मी आता अरे अरे तुरेची भाषा वापरतोय आओजाओची नाही संपलं हो सगळं जो काही व्यक्ती म्हणून सुद्धा आदर असतो ना तो सगळा संपला सगळा संपला काय म्हणजे कुठली शब्द वापरावीत काय बोलावं कशा स्वरूपात बोलावं कळतं का काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये कशा स्वरूपात बोलत असतात कुठली भाषा वापरायची असते बर छत्रपती शिवरायांच्या विषयी मी चुकीचं बोललो नाही हे सिद्ध करायला अजून पाच पन्नास शेपट्या लावायच्या अरे गर्दबा आणि गर्दबा आहे सिद्ध करायला शेपट्या बघण्याची गरज नाहीये त्याच त्याचं सांगत सांगतं की तो गाढव आहे गाभ अडवानं शेपट्या लावायची गरज नसते मग उगाच लावलं की रामाचं चरित्र याच्यावर सांगा रावण नसता रावण सोडून रामाचं चरित्र सांगा दुर्योधन सोडून कर्ण अर्जुन आणि कृष्णाचं चरित्र सांगा औरंगजेब सोडून शिवाजी महाराज सांगा साहित्यकान सोडून शिवाजी महाराज सांगा इंग्रज सोडून स्वातंत्र्याचा लढा सांगा अरे शहाण्या माणसा सगळ्या वाईटावर चांगल्याचं अस्तित्व अवलंबून नाहीये नाही आहे आणि तुला खुलासे करण्याची गरज नाही आहे कारण रामाचं रावणाशिवायचं चरित्र दुर्योधन दुःशासनाशिवाय कृष्ण अर्जुनाचं चरित्र तुझ्या समोर वाचणं म्हणजे पुन्हा एकदा गाढवा पुढे वाचली गीता असा आहे त्यामुळे त्याचे खुलासे करण्याची काय गरज आहे का हा प्रश्न माझ्यासमोर पडतो त्याचे खुलासे मी करत बसणार नाही बसणार नाही ते कधी आपण सविस्तर सांगू शकतो याला सांगायला नाही लायकी लागते माणसाची ऐकायची आणि सांगायची सुद्धा सांगणारा लायकी नसलेल्या माणसाजवळ समोर समोर सांगायला बसला ना तर तो, तो मूर्ख आहे आहे सिद्ध होतं मला मूर्ख सिद्ध करून घ्यायची आवश्यकता वाटत नाहीये जितेंद्रचं काय झालंय माहित आहे का प्रसिद्धीच्या वलयात राहण्यासाठी आणि मुसलमानांचं लांगुल चालन करण्यासाठी चा या माणसाला आता बरळायची सवय लागली आहे ओकतोय हा वांती करतोय अक्षरशः वांती करतोय छत्रपती शिवरायांच्या विषयात बोलून सुद्धा याच्या गोट्या कपाळात कशा गेल्या नाहीत हेच मला आश्चर्य वाटत हे जे ब्रिगेडी हे शरद पवार हे अजित पवार अहो शरद पवार आणि अजित पवार आपल्या दारात पाळलेलं आपल्याच घरातल्या माणसावर भुंकायला लागलं ला की मालक कुत्र्याच्या पेकटात लात घालत असतो कुत्र्याला सुद्धा हे वर्तन अगदी लाडात पाळलेल्या कुत्र्या सुद्धा येत असत हे तर आवाड तुमच्या घरातले तुमच्यावरच उलटायला लागले ला तुमच्या स्वामी तुमच्या सगळ्या तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्याच्यावरच बरळायला लागले तर तुम्ही काय करणार आहात बरळणं काय असतं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा आवाडचा व्हिडिओ दाखवतो बघा आवाड काय बोलतोय अभ्यासक्रमात ना महाराष्ट्राचा इतिहास विषयच विषय करून टाकला मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना आणि त्याच्यातनं ते राज्य करभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना की सोळाशे एकोणसत्तर मध्ये जेव्हा दुष्काळ झाला तेव्हा टाळे उघडून टाकला आपल्या रेव्हेन्यूचे आणि जाऊ द्या पैसा शेतकऱ्यांमध्ये हा सांगणारा जगातला पहिला राजा शिवाजी महाराज होते ऐकलं औरंगजेब नसता शाहिस्ते नस्ता, खान नसता अफजल खान नसता तर शिवाजी महाराजांनी का गोट्या खेळल्या असत्या का आवाड एक माहित आहे पोलिसांचं ब्रिदवाक्य काय असत सदरक्षणाय आय गुंड आहेत म्हणून पोलीस आहेत का नाही अजिबात नाही पोलिसांचं काम काय आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे आता या सुव्यवस्था राखण्याच्या आत जो कोणी अडवा येईल त्याला गुन्हेगार समजून कायद्याने सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे गुन्हेगार आहेत म्हणून पोलीस आहे नाही सुव्यवस्था राखण्यासाठीचं काम पोलिसाचं आहे सज्जनांचं रक्षण करणे हे काम पोलिसांचं आहे दुर्जनांचं निर्दलन करणे हे काम पोलिसांचं आहे धर्माचं काम काय आहे राजाचं काम काय आहे सज्जनांचं रक्षण करणं आवाड छत्रपती शिवरायांनी गोट्या खेळल्या असत्या का हा प्रश्न विचारताना लाज वाटायला हवी होती अरे शिवरायांचा जन्म औरंगजेबाचा पाडाव करण्यासाठी शाहिस्तिखाणाची बोटं छापण्यासाठी अफझल्याचा कोतळा काढण्यासाठी झालेला नव्हता त्याच्यासाठी झालेला नव्हता ते होते म्हणून शिवाजी महाराजांना पराक्रम दाखवता आला असा नाही जिजाऊ मा साहेबांनी शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याचे विचार रुजवले सुराज्याचे विचार रुजवले धर्माचं राज्य स्थापन करण्याचे विचार रुजवले हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा हे शिवाजी महाराजांच्या मनामध्ये बिंबविलं आणि आपल्या माणसाचं राज्य करण्यासाठी शिवाजी महाराज पुढे आले आलं लक्षात शिवाजी महाराजांचं कर्तृत्व स्वराज्याच्या सुराज्याच्या निर्मितीसाठी होत अफजल्याचा कोथळा काढण्यासाठी नाही शाहिस्त्याची बोटं छाटण्यासाठी नाही औरंग्याला पराभूत करण्यासाठी नाही आता स्वराज्य आणि सुराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हे हरामखोर आले म्हणून त्यांच्याशी युद्ध करावं लागलं आलं लक्षात येतो भाई कुछ भैंस के आगे बिनबजा हूं यार मला कुठे धंदे करावं लागत आहेत पण या गोष्टी म्हणजे याच्या पलीकडं रांझाच्या पाटलाचा चौरंग्या करताना आवाड औरंगजेब नव्हता एकाही किल्ल्यावर ऐशारामासाठी महाल न बांधता आवश्यक तेवढेच बांधकाम करणाऱ्या छत्रपती शिवरायांचं कार्य उभा करताना औरंग्या नव्हता तुम्हाला काय लागलाय धंदा सांगू का औरंग्याचं शाहिस्त्याचं अफजल्याचं नाव घेऊन तुमच्या आजूबाजूच्या मतदारांची झेलेगिरी करण्याची सवय लागली आवड तुम्हाला झेलेगिरी आणि या झेलेगिरी तुम्हाला काय म्हणलं तुला हां झेलेगिरीच्या कृत्यामुळं अवार्ड हे धंदे होत आहेत कसे गप्प बसले हो ब्रिगेडी त्यावेळेला तर बरा ऊत आला होता लोकमान्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्यासाठी काम केलं रायगडासाठी काम केलं असं राज ठाकरे म्हणल्यावर तुमच्या बरे पार्श्वभागाला मिरच्या लागल्या होत्या कळलं ना पार्श्वभागाला का शब्द कळत नाही दावाड जेव्हा ते प्रतापगडावरती समाज कल्याण मंत्री राज्याचे महिला बालकल्याण मंत्री ते पर्यटन मंत्री बोलले लोढाजी आणि त्यावेळेला ते म्हणाले की शिवरायांनी जसा पराक्रम केला आग्र्यात तसा शिंदेंनी केला बरा अपमान वाटला ब्रिगेड्यांना पवारांना अजित पवारांना आणि आवडला सुद्धा इथे शिवाजी महाराजांच्या गोट्या खेळल्याचा विषय होतोय गोट्या खेळल्याचा आणि यांची तोंड गप्प दोन्ही डगरीवर हात ठेवायचे यांना खुश करण्यासाठी महाराजांच्या नावानं वाटेल ते बोलायचं आणि भागवून घ्यायचं जमेल जमेल आवड नाही जमायचं हे महाराष्ट्रातली माणसं महाराजांचा हा अवमान सहन करणार नाहीत तुमच्या गोट्या कपाळात जातील अशा स्वरूपाचं वर्तन करत राहिलात तर असाच महाराष्ट्र वागू शकतो आणि राम कृष्ण कळायला अवकात लागत असते विचारांची अवकात राम समजायला अवकात लागते कृष्ण समजायला अवकात लागते मी दगडावर डोकं आपटून घ्यायला रिकामा नाही आहे ज्यांना कळतं त्यांना नक्की सांगेल अरे रावणाचा निपात करायला रावणाच्या वृत्तीचा निपात करायला राम अवतार झाला हे कराय पण त्याच्या आधी आदर्श राजाराम वस्तुपाठ घालून दिलाय प्रभू श्रीरामचंद्रांनी आणि दुसऱ्याच्या बायकोला मांडीवर बस म्हणण्याची वृत्ती दुसऱ्याच्या बायकोच्या कपड्याला हात घालण्याची वृत्ती ज्याच्यात असते त्याचा तिसऱ्याकडून वध करायचा हे कृष्णानं जे शिकवलंय आवाड आम्हाला चांगलं माहित आहे आणि तुम्ही जे बरळताय ना तुम्ही काय तू जे बरळतोय ना बाबा संस्कार येतो आवाड काय करणार संस्कार आहेत एखाद्या माणसाला उगाच आरे तुरे बोलता येत नाही हो नाही बोलता येत ठरवलं तरी बोलता येत नाही माथ्या पित्यानी केलेल्या गुरुजनांनी केलेल्या संस्काराला इतक्या सहजी टाकून नाही देता येत म्हणजे कितीही वृत्ती वाईट असते जाकराची ठरवली ना तरी नाही होत म्हणून म्हणून अधून मधून अधून मधून आवोजावो अदुन, अदुन, शब्द येतोय अरे मुघलांचा इतिहास लपवला म्हणजे काय लपवलं ते जाणून घेणं मूर्खा का मुघलांचा इतिहास लपवला म्हणजे वांग्याची शेती करून सुप्रिया सुळे दीडशे कोटी कमवतात हा जसा इतिहास तुम्ही नवा निर्माण केला आहे तसा टोप्या विकून औरंगजेब पैसे कमवत होता हा नवा इतिहास तुम्ही सांगितलेला आहे औरंगजेब सदवर्तनी होता आणि हेच हेच आमचं नाठाळ पोरग मागे बोलून गेलं औरंगजेब कसा सहिष्णू होता संभाजी महाराजांना अटक करून गेल्यावर विष्णू मंदिरं पाडली नाहीत हेच बोललो होतं आमचं नाटाळ पोरग औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगणारा इतिहास जो तू सांगतोय ना बाबा तो बदलण्यासाठी पुन्हा तुम्ही येत आहे तो बदलण्यासाठी हा इतिहास सांगणं बंद करावं लागेल हरामखोर मुघल भारतात आले आणि त्यांनी या भारताला लुटलं आणि त्या लुटण्यापासून रोखण्यासाठी छत्रपती शिवराय नावाचा वीर जन्माला आला हे आम्हाला सांगावच लागणार आहे म्हणून मुघलांचा इतिहास तो खोटा आहे तो सांगायचं नाही अकबर कसा चांगला होता त्याच्या पोरानं कशा पोरी पळवून नेल्या औरंगजेब कसा चांगला होता त्यानं संभाजी महाराजांना घट्ट मिठी मारली आणि औरंगजेबाशी भेटल्याबरोबर संभाजी महाराज सदगदीत होऊन मेले असा इतिहास सांगायला तुम्ही कमी करणार नाहीत रे बाबानो म्हणून 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 हा इतिहास बदलायला खरा इतिहास सांगायला पाहिजे तुम्ही जे सांगताय ते आहे हे सांगण्यासाठी करायला पाहिजे आणि हा माणूस तर आता बरळच सुटलाय मी एवढीच एक विनंती करतोय हे जे काही बोलत आहे त्याला माफ करा त्याला कल्पना नाही आहे आपण काय बोलतोय याची लहान मुलांचे चुकले मुकले शब्द मुलांचे गोड सज्जनकाते कसं असतं तसं बापांनी आपल्या लेकराला माफ करायचं असतं हे नाठाळ लेकरू काहीतरी बोलतंय बाप माणसांनी याला माफ करावं एवढीच विनंती धन्यवाद